नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या COVID-19 या आजाराचं भय दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. एक डॉक्टर आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. हा एक नवीन आजार आहे. या आजाराविषयीची माहिती दररोज नव्यानं समोर येते. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करतोच आहे, परंतु तुमची आमची जबाबदारीसुद्धा महत्त्वाची आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही आणि आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पंचसूत्री आपल्याला सांगतोय, ती आपण लक्षात ठेवावी. एक, वारंवार आपले हात पाणी आणि साबणानं स्वच्छ धुवा. त्यासाठी इथं सांगितलेल्या पद्धतीचा वापर करा. आपले हात स्वच्छ ठेवण्यासाठी आपण अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा सुद्धा वापर करू शकता. 2, शिंकताना आणि खोकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा. 3, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. अगदीच अत्यावश्यक असेल तर आपल्यात आणि इतरांमध्ये कमीत कमी 3 फुटांचं अंतर असू द्या. 4, ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा न्यूमोनियासारखी लक्षणं आढळून आल्यास अजिबात विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि 5, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि जर आपल्याला काही शंका असेल तर ती योग्य ठिकाणी विचारा. महाराष्ट्र शासन आणि आरोग्य विभागाचे शासकीय कर्मचारी दिवस रात्र एक करून या आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, पण म्हणून आपली जबाबदारी दुय्यम ठरत नाही. सांगितलेल्या या 5 गोष्टी जरी आपण केल्या तरी आरोग्य विभागाला आपलं मौल्यवान सहकार्य लाभेल. त्यामुळे लक्षात ठेवा, कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक रहा.